जिला परिषद और पंचायत समिति चुनाव में बड़े पैमाने पर कांग्रेस को जीत हासिल हुई है। इस पर नागपुर कांग्रेस शहर अध्यक्ष और विधायक विकास ठाकरे ने पार्टी के विजय उम्मीदवारों को बधाई दी। साथ ही कहा कि मोदी सरकार द्वारा बढ़ाई गई महंगाई के खिलाफ ही भाजपा को हार का सामना करना पड़ा है। नागपुर कांग्रेस शहर अध्यक्ष और विधायक विकास ठाकरे ने कहा कि जिला परिषद और पंचायत समिति चुनाव के लिए पार्टी ने कड़ी मेहनत और उसी मेहनत का नतीजा है कि पार्टी को बड़ी जीत मिली है। बड़े पैमाने पर इस चुनाव में कांग्रेस उम्मीदवार भारी मतों से विजयी हुए हैं। भाजपा का गढ़ माने जाने वाले हिंगना क्षेत्र में भाजपा को करारी हार का सामना करना पड़ा। मोदी सरकार द्वारा जनता की जा रही लूट के साथ ही महंगाई बढ़ाने की वजह से जनता ने भाजपा सरकार को हराया है। साथ ही विकास ठाकरे ने मनपा में कार्यरत भाजपा सरकार के कई विकास कार्यों की खामियां बताई। ज्या पद्धतीने 7 जागेवर कांग्रेस होती आणि 9 जागेवर गेली, पंचायत समित्यांमध्ये जास्ती झाल्या जागा, बाजूच्या हिंगणा मतदारसंघामधल्या तीनही भाजपाच्या जागा गेल्या, तर यावरून असं दिसतं की भाजपाच्या मोदी सरकारला आणि भाजपाच्या नेतृत्वाला भाजपाने ज्या पद्धतीने महागाई वाढवली आहे, भाजपाने ज्या पद्धतीनं या देशाला विकणं चालू केलेलं आहे आणि यावरून लोकांमध्ये असंतोष आहे। आपण नुकतंच आपण उत्तर प्रदेशमधली स्थिती पाहिली तर त्या ठिकाणी कोणाला जायचा सुद्धा अधिकार नाही या जनप्रतिनिधीला, अशी वर्तणूक या सरकारची आहे। आणि यावरून हे सिद्ध होते की या देशातली जनता या भाजपाच्या सरकारला कंटाळली आहे आणि याचा राग येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत निघणार आहे। महानगरपालिकेची निवडणूक सांगायची म्हणजे 15 वर्ष झाली तर भाजपाची सत्ता आहे। या 15 वर्षात जे काही प्रकल्प यांनी हाती गेले होते ते पूर्णत्वास आले का? या 15 वर्षात या नागपूर शहरातल्या ज्या आतमधल्या वस्त्या आहे त्या वस्त्यांमध्ये सुखसुविधा मिळाल्या का? टँकरमुक्त शहर झालं का? टॅक्सेस कमी झाले का? जे GST लागू झाल्यानंतर 2017 पासून जे टॅक्सेस वसूल करण्यात आले ते परत मिळवून दिले का यांनी, किंवा कोणाचं त्याकडे लक्ष गेले का? असे अनेक प्रश्न जनता येणाऱ्या दिवसांमध्ये या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना विचारणार आहे। आणि मला वाटतं की या निवडणुकीत जी जिल्हा परिषदेची निवडणुकी झाली यामध्ये जनतेनं आपला कल दाखवला आहे आणि सपशेल भाजपाचं फेलिवर समोर आलेलं आहे। महानगरपालिकेची तयारी ही जनताच करणार आहे। मला वाटते ज्या जनतेने यांना 3 निवडून दिलं आणि ज्या अपेक्षा होत्या जनतेच्या त्या पूर्ण झाल्या नाही आणि त्याचं बक्षीस सुद्धा जनता यांना देणार आहे असं मला वाटतं। त्याचं प्लॅनिंग पूर्ण झालेलं आहे आणि मला वाटते की आम्ही 3 प्रभागात कशा पद्धतीनं लढणार आहो आणि इथे 3 प्रभाग झाल्यानंतर पहिले तर मागणी होती कार्यकर्त्यांची 2-1 व्हावा, परंतु शासनाने निर्णय घेतला 3, आणि नंतर कार्यकर्त्यांना माहीत झालं की 3 प्रभागामध्ये 2002 आमची सत्ता आली होती आणि येणाऱ्या दिवसांमध्ये 3 प्रभाग होणार आहे, त्याप्रमाणे उमेदवार सुद्धा आमच्याजवळ आहेत, सर्वच उमेदवार कामाला लागले आहे। जनतेचे जे प्रश्न आहेत, जनतेला ज्या नगरसेवकांकडनं आणि महानगरपालिकेकडनं अपेक्षा असतात की हा नगरसेवक निवडून आल्यानंतर यांनी आमच्यासाठी काय नेमकं करावं, त्यावर बोट ठेवून आम्ही काम करत आहे। आमचा कामाचा आराखडा बनलेला आहे, आमचे जवळपास उमेदवार कामाला लागलेले आहेत आणि मला वाटतं की निवडणुकीची वाट बघत आहो आणि या निवडणुकीत काँग्रेस पक्ष नक्कीच निवडेल।